नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता। महाराष्ट्रात विधानसभेचे वादळ अवघ्या काही दिवसात धडकणार आहे। अनेक पक्षांनी आपल्या उमेदवाराची यादी जाहीर देखील केली आहे। महाराष्ट्रातील मुरबाड मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे। सध्या मुरबाड विधानसभेमध्ये उमेदवार कोण असणार हा चर्चेचा विषय राहिला होता, परंतु अखेर भाजपातर्फे पहिली यादी जाहीर करण्यात आली। त्यामध्ये मुरबाड मतदारसंघाची जागा सलग 4 वेळा विजयी असलेले विद्यमान आमदार किसन कथोरे यांना मिळाल्याने भाजप कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला। यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी आमदार किसन कथोरे यांच्याशी संवाद साधला असता, पक्षाने विश्वास दाखवून जो नाव जाहीर केलं त्याच विश्वासाने व ताकदीने यंदा देखील विजयी होऊ असे मत व्यक्त केले। सोबतच अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला। प्रतिनिधी अनिकेत सोनावणेसह राहुल साळवे, ठळक वार्ता, बदलापूर। निश्चित झालं काय भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष श्री बावनकुळे साहेब आणि आपल्या राज्यांचे प्रमुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट देऊन खऱ्या अर्थाने माझ्या कार्यकर्त्यांना एक चांगल्या प्रकारचा दिलासा देऊन एक चांगल्या प्रकारची संधी दिलेली आहे। एक चांगलं काम व्हावं हीच मनापासून इच्छा, त्यांचे मनापासून मी माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने माझ्या वतीने अभिनंदन। नक्कीच, तर पाहू शकतो एकच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपण आहोत भाजपच्या कार्यालयासमोर आणि या ठिकाणी अनेक भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। सध्याचे चित्र आपण पाहू शकतो। आज आपण या ठिकाणी बघत आहोत आमचे नेते मार्गदर्शक सन्माननीय किसनराव कथोरे साहेब यांना मुरबाड विधानसभा मतदारसंघाची जी काही उमेदवारी आहे भारतीय जनता पार्टीतर्फे पहिल्याच यादीत जाहीर झालेली आहे। सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आनंदात आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी फटाके वाजवून साजरा केलेला आहे। सर्व कार्यकर्ते कामाला लागले कथोरे या मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये घडून देण्याची आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी शिरामती असून आजपासून प्रचंड ताकदीने आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माहितीचे कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागणार आहेत आणि मला निश्चित या ठिकाणी खात्री आहे आम्ही 100% महाराष्ट्रातुरलेला आहे। आणि माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही की मागचा रेकॉर्ड आपण यावेळेला 100% म्हणणार, कमीत कमी 2,000-2,00,000 मतांनी आपण निवडून येतील हे 100% लिहून ठेवा। खर तर आपल्याला एकच जल्लोष आहे तो कार्यकर्त्यांना। सध्याचे दृश्य आपण पाहू शकतो यादीमध्ये नाव जाहीर झाले, काय पहिली प्रतिक्रिया? तर किसन कथोरे साहेबांचा प्रभाव एवढा मोठा आहे की जे नव्याण्णव लोक आहेत त्याच्यामध्ये 100% त्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये येणार काळजळ आणि 5 आकडा हा संघासाठी आमदार साहेबांसाठी अतिशय लकी आहे। तर त्याच्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी आता कार्यकर्त्यांना नवं बळ प्राप्त झालं की निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढवतोय। महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघात सगळ्यात जास्त मतांनी निवडून यायचा आमचा संकल्प आहे। मागच्या वेळेला आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये 1 नंबर मतांनी त्या ठिकाणी आमदार निवडून आणले होते। आता 288 मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून यायचा आमचा संकल्प त्या ठिकाणी आहे आणि आम्ही ही निवडणूक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अतिशय रचनात्मक पद्धतीने नियोजन पद्धतीने ही निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहोत। या बदलापूर शहरातला असेल, कल्याण ग्रामीणचा असेल, मुरबाड ग्रामीणचा असेल, मुरबाड शहरातला असेल, अंधारा ग्रामीणचा असेल, या ठिकाणचा प्रत्येक मतदार हा आमदार साहेबांना प्रेम करणार आहे। 4,17,000 मतदान झालेलं आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही जास्तीत जास्त आणि रेकॉर्ड ब्रेक 50 प्राप्त झाल्यासाठी या ठिकाणी आम्हाला जनता युवकांनी आज आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे।